आपण घोषणा वगैरे काही द्यायच्या नाही आहे. असा हा काही संघर्षाचा कार्यक्रम नाही. थोडं मागे इकडे पुणे शहरात थोडं मागे प्रकाश असेल. पुणे शहरामध्ये अनेक भागात पाण्याचं प्रेशर हे कमी जास्ती येत आणि त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. काल कालवा समितीमध्ये आपण त्या संदर्भातला आवाज उठवला. काही टेक्निकल गोष्टी असतात, लाईट जाते, कधी पाईपलाईन फुटते, ते नॅचरल जे आहे ते आपण गृहीत धरतो. पण ओव्हरऑल पुणे शहरात समान पाणी पुरवठा समान दाबाने व्हायला पाहिजे. जो माझ्या घरी मला पाणी मिळेल तेवढंच आयुक्तांना मिळालं पाहिजे, तेवढंच प्रकाशला मिळालं पाहिजे, बालवडकरला, आमदारांना आणि आपल्या रिक्षाचालकाला, गृहिणीला. पाणी कमी जास्ती होऊ शकतं काही कारणाने, उन्हाळा आहे, हे आहे, ते आहे. आणि म्हणून हे काही आयुक्तांच्या विरोधातलं आंदोलन नाही. तर काल बैठकीमध्ये मी सहज म्हणालो आणि उभ्या असणाऱ्या नगरसेवकांनाही सांगतो की उद्याच्या दिवसात दाट लोकवस्ती, झोपडपट्टी, फाईव्ह स्टार हॉटेलं, एक दोन दोन तीन तीन ठिकाणी स्पॉट चेक करा की पाण्याला बऱ्यापैकी प्रेशर आहे की नाही. एखाद्या वेळेला चार तास पाणी यायच्या ऐवजी तीन तास येईल तर हरकत नाही, ते आपण सहकार्य करू, करायचं आहे आपल्याला. त्यामुळे आत्ता आपण समजा घराचा भाग गार्डन आहे, गार्डनमधलं पाण्याचं काय प्रेशर आहे ते जरा आमदार साहेब ते चेक करतील. आपण कोणी आरडाओरडा करायचं नाही. आयुक्त हे आपल्याला सहकार्य करणारे आहेत. आज हजारो लोक त्यांच्या हाताखाली मनपामध्ये काम करतात पण जबाबदारी त्यांची आहे. ते सहकार्याच्या भूमिकेचे त्यांनाही पुण्याचा पाणी पुरवठा नीट हवा आहे आणि म्हणून हे त्यांच्या विरोधातलं आंदोलन नाही. व तुमच्याकडे तेवढंच पाण्याचं प्रेशर आहे का बघण्याचा छोटासा कार्यक्रम आहे. माझी वृत्तपत्र आणि सगळ्यांना विनंती आहे प्रेसला की याच्यात असं आमचं काही विकृत किंवा त्यांच्या विरोधात आहे असं कृपया हे करू नका. त्यांनी मेसेज चांगला जात नाही आणि आपण सगळेजण आलात. आतमध्ये मंडळाचे पदाधिकारी, प्रेस संबंधी आणि नगरसेवक एवढेच या. बाकी जे कार्यकर्ते आले असते तुम्हाला थांबला तरी हरकत नाही. सगळं झालं की आपण परत इथं येऊ. आम्ही निरोप देतो. आज नाही ना आता पुढच्या निवडणुकीनंतर आयोग तुम्हीच आहे ना बाबा. दिसलो किती वर्ष कोण बघा इकडे कुठेतरी बसू आम्ही घरात येत नाही. बाकी काय बाळासाहेब राजीव पाटील आणि यांची भेट काही काय आम्हाला नाही तर आता दिल्लीचे वेगळे मोदींबरोबर मी सांगतो सगळ्यांना.
सागर में आ गई की आमचं म्हणणं असं आहे की समान पाणीपुरवठा व्हायला पाहिजे. कुठं 6 तास आणि कुठं 2 तास असं चालणार नाही. नागरिकांच्या ज्या काही तक्रारी आहेत आज सगळे नगरसेवक बोलवले नाहीत काही आहेत, पण पुणे महापालिका उद्या 5 झोनमध्ये पाण्याच्या प्रेशर करता त्यांची टेक्निकल टीम डिक्लेअर करणार आहेत, नावं फोन नंबर सकट नंबर 1 आणि एक काय म्हणजे एक ॲडिशनल कमिशनर हे सगळं रुटीनला येईपर्यंत हे सगळं मॉनिटर करेल. बाकी 24/7 करता सर्व नगरसेवक सर्व पक्षाचे मदत करतील. लवकरात लवकर हे काम आम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यातून पाण्याची सेव होणार आहे. 2-3 PM पाणी अडचणी नक्की आहेत. कुठे कायदेशीर आहेत, कुठे अतिक्रमणचे आहेत, कुठे शासनाबरोबर आहेत, कुठे वनखात्याबरोबर आहेत, कुठं काही संस्थांबरोबर आहेत. जसं लॉ कॉलेज संस्थेत 7 मोठ्याकरता आणले, या सगळ्याचे डिटेल घेऊन मी स्वतः फॉलोअप करणार आहे. सर्व नगरसेवक सर्व पक्षाचे फॉलोअप करणार आहेत. आणि या सीझनमध्ये
पाणी थोडं कमी जास्त होऊ शकतं कारण ते साठ्यावर अवलंबून आहे, पण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि टेक्निकल फॉल्ट ह्यामुळे पाणी नाही मिळालं असं होता कामा नये आणि ते आश्वासन आम्हाला आता आयुक्तांनी दिलं. हा काही मोर्चा वगैरे असं नव्हतं, त्यांच्याही घरी पाण्याचं प्रेशर बऱ्यापैकी आहे, त्यांना बाकीचे प्रेशर जास्त आहेत पण पाण्याचं बरं आहे, त्यांच्याही घरी पाण्याचं प्रेशर बऱ्यापैकी आहे, त्यांना बाकीचे प्रेशर जास्त आहेत पण पाण्याचं बरं आहे, त्यामुळे त्यांनी सहकार्य दिलं, आम्हाला परवानगी दिली, आम्ही पाहिलं. मला असं वाटतं की उद्या परवापासून पुण्यातला पाणी पुरवठा कमी अधिक प्रमाणात पर्सेंटेजवर, तिथं 100% मिळेल तर 1080% मिळेल, पण पाणी मिळेल हा सुरू राहील. म्हणून मी आयुक्तांना धन्यवाद देतो आणि 2 मिनिटात पुढील फॉलो कसा करणार ते सिद्धार्थ प्रश्न होता, कुठले पाच विभाग घेतले जाणार सगळे झोन करतील. आणि मुळामध्ये आम्ही एक त्यांना सांगितलं की सगळा जो अधिकारी वर्ग हा टॉप टू बॉटम हा ऑन फील्ड पाहिजे. बऱ्याच वेळेला खालचे अधिकारी असतात, वरचे अधिकारी नसतात, त्यामुळे लोकांची संवेदना आहे ती त्यांच्याकडून पोचत नाही आणि हे सेन्सिटिव्हली फॉलोअप करणारा व्यक्ती पाहिजे. अशावरती मग भाऊनी जेव्हा सांगितलं तेव्हा ॲडिशनल कमिशनर नेमण्याचा त्यांनी निर्णय घेतला.